अंधकारातून तेजाकडे जाताना तेजोमय ज्योत लावूया, सर्वांनी मिळून दीपोत्सव साजरा करूया या भावनेतून शुक्रवारी संध्याकाळी वडाळे तलाव परिसरात भारतीय जनता पक्षातर्फे दीप महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाला उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, महापौर डॉ कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग क च्या सभापती हेमलता म्हात्रे, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, मनोहर म्हात्रे, राजू सोनी, अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, वृषाली वाघमारे, राजश्री बावेकर, दर्शना भोईर, वर्षा नाईक, रुचिता लोंढे, भीमराव पवार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर, चिन्मय समेळ उपस्थित होते. गेल्या वर्षभरामध्ये कोरोनाच्या विषाणून आपलं रूप बदललं. गेल्या वर्षी तर कोरोना विषाणू कसा आहे, प्रादुर्भाव कसा होतो, तो अडवता कसा येईल याची कल्पनाही नव्हती. पण त्याही वेळेला आपले शहरांमधले डॉक्टर्स, तिथल्या परिचारिका, सगळा मेडिकल स्टाफ, आपल्या शहरांमधले पोलीस अधिकारी कर्मचारी, शासकीय अधिकारी कर्मचारी, या सगळ्यांनी मिळून आपल्याला आपल्या जीविताला धोका होऊ नये म्हणून आपल्यासाठी अविरतपणानं झटत राहिले. अनेक जणांचे प्राण त्याच्यामध्ये गेले, पण तरीही त्यांनी आपला वसा टाकला नाही. एक दिवा आपण या वैद्यकीय क्षेत्रातल्या शासकीय क्षेत्रातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी लावूया, आणि एक दिवा तुमच्या आमच्यातल्या माणुसकीसाठी, की ही माणुसकी जपत आपण आपल्या अवतीभोवती ज्यांच्यापर्यंत काही नाही आहे ते त्यांच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला. त्या सर्व माणुसकीचा दैवत ज्यांनी जपला, त्या सर्वांच्यासाठी देखील एक एक दिवा आपण लावतोय. आणि असा एक एक दिवा लावत आपण ही या वडाळे तलावाची परिक्रमा पूर्ण केलेली आहे. आपलं शहर हे आपलं होतंच. कधीतरी दुःख होतं की पनवेलला कोणीतरी नव्या पनवेलमध्ये राहायला आलं म्हणून जुनं पनवेल म्हणतंय. आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या कामांच्या माध्यमातून पनवेल महापालिकेनं, हे पनवेल जुनं पनवेल नाही आहे, याला आपण पनवेल शहर म्हटलं पाहिजे, आणि या आपल्या सगळ्या अस्मिता जपल्या पाहिजे. त्या अस्मितेसाठी सुद्धा हा दिवा आहे. आपल्या सर्वांनाच या दीपोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुढचं संपूर्ण वर्ष विकासाच्या वाटेनं आपण सगळेजण चालत राहूया, एकमेकांना आधार देत, एकमेकांना सहकार्य करत आपण विकासाची वाटचाल करूया. या दीपोत्सवाच्या माध्यमातून तिमिराकडून तेजाकडे आपल्या सर्वांना जाण्यासाठी आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.